मैसूरपाक करण्यासाठी या वाटीने मी साहित्य मोजून घेणार आहे. एक वाटी पाणी घेतलं आहे इथं, दोन वाट्या तेल घेतलं आहे, दोन वाट्या साखर घेतली आहे इथं, एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे. बेसनपीठ चाळून घ्यायचं, कढईत साखर टाकून त्याच्यात पाणी ओतलं आहे, तेलात बेसनपीठ टाकून चांगलं मिसळून घ्यायचं. इथं साखरेच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि बेसनपीठ ही तेलात चांगलं मिसळलं आहे. आता बेसनपीठ पाकात ओतून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. नंतर वेलची पूड टाकायची. हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे, चिकटू नये यासाठी. हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे. नंतर हे मिश्रण एका मोदकाच्या चाळणीत ओतून घ्यायचं. सगळीकडे सेम पसरवून घ्यायचं. 15-20 मिनिटानंतर थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडायच्या. इथं आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत. बघू शकता किती छान वड्या पाडल्यात.